तर चला आदित्य या पण सातत्यानं फार चांगला खेळ आदित्यचा राहिला आणि या मॅचचा सामना वीरचा हकदार देखील राहिला. वेल प्लेड आदित्य, तुझ्या पुढील वाटचालीस तुला फार साऱ्या शुभेच्छा. यस थांबायचं आदित्य, कारण की खऱ्या अर्थानं ऐन मुक्याच्या क्षणावरती तुझी बॅट तळपली, तुझ्या बॅटला धार आली, तब्बल 15 धावांची विस्फोटक इनिंग तुने साकारली. काय म्हणशील या इनिंग बद्दल आणि काय म्हणशील या स्पर्धेबद्दल आणि काय म्हणशील या नीटनेटका आणि प्रामाणिक आयोजनाबद्दल? पहिल्या तर मी म्हणेल आयोजकाचे धन्यवाद सिद्धांत दादा राऊत, यांनी खूप सुंदर टुर्नामेंट भरवलाय टर्फमध्ये आणि आयोजन तर खूप सुंदर आहे. आम्हाला खेळायची संधी दिली इथं आणि आम्ही त्या संधीचं नक्कीच सोनं करू आणि मस्तच आयोजन आहे. अगदी तुमच्या संघाचा सिंगल डबलचा अख्याइकेचा अद्वैतीय सम्राट असा केतन केतन पाडीला आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये. केतनच्या खांद्यावरती मोठा विश्वास दाखवला, केतनने सिंगल डबल स्ट्राईक रोटेट करून तुमच्या संघाला विजय प्रस्थापित करू दिला. केतन विषयी काय म्हणाल? केतन सर्वात विस्फोटक खेळाडू आहे, आमच्या संघातून खेळतो आणि तो बिलॉंग करतो शिरगावमधून पण खेळतो आमच्यामध्ये आणि त्याची बॅटिंग तर उत्कृष्टच आहे, त्याला बोलू शकत नाही. आणि तो अशा 6 बॉल 6 मॅचेस सुद्धा काढू शकतो एवढी कॉन्फिडन्स आहे आमच्या टीमला. नक्कीच पुनश एकदा आदित्यला देऊयात फार साऱ्या शुभेच्छा आणि जाऊयात पुनश एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे आमच्यासोबत जॉईन आहेत शिरगाव नगरीचा बुलंद आवाज, शिरगावचा मखमली आवाज, अर्थातच आवाज शिरगाव नगरीचा अनुज मोरे सरांना आपण पाहणार आहोत. अगदी स्पर्धा आपण पाहताय स्वरा समृद्धी चषक 2024 हा थरार सिद्धांतदा राऊत आणि बाळादादा राऊत यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही दैदीप्यमान आणि दर्जेदार स्पर्धा. पुन्हा एकदा जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओ टू यू अनुज मोरे सर. धन्यवाद श्रवण धुमाळे सर, खूप चांगला आवाज आपण त्यांचा ऐकत होतात, व्हॉईस ऑफ करवई म्हणून ज्यांची ओळख आहे. खऱ्या अर्थाने उभरता सितारा या बदलापूर नगरीत मेन ते सर. श्रवण धुमाळे आपण कुठे जाऊ नका, आमच्या समयात आज आपण जोडले जाल नक्कीच. तेच आपण पाहिलं, खऱ्या अर्थानं एक चांगली मॅच दोन्ही टीममध्ये झाली आणि खऱ्या अर्थानं एक महत्त्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळाली. परंतु इथं सामना जिंकला टीम सम्राट सीसी, एक मोठा नाव खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतो ज्यांच्या वतीनं. तर नक्कीच दुसरी मॅच आजच्या दिवसातील इथे मात्र चालू होत आहे. खऱ्या अर्थाने एका बाजूला अजय हनुमान सामटोली संघ घेतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो BKMCC. नक्कीच प्रणयला आपण नक्कीच मागच्या मॅचमध्ये मात्र मिस केलं प्रणय, नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मान्यवरांचं इथे आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थाने आमच्या समयात कॉम बॉक्समध्ये आपण पाहतोय चेतन साळवीला, खऱ्या अर्थाने सम्राट एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे. काय मॅच, मागची मॅच आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही टीम्सच्या माध्यमातून. सम्राट सीसी या संघ मात्र विजय झाला, प्रणयला आपलं नक्कीच मागच्या मॅचमध्ये मात्र मिस केलं. खऱ्या अर्थाने आपला संघ खेळत होता, थोडीशी दुखापत नक्कीच आपल्याला पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून, परंतु नेक्स्ट मॅचमध्ये नक्कीच पाहायला मिळतील प्रणय. यस यस स्टार्ट करू ही मॅच, 4 षटकाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि एका बाजूला टीम BKMCC फाइट करेल. BKM म्हटलं तर भव्येश किशोर मात्रे साहेबांचा संघ इथे खेळतोय आणि त्याच्यामध्ये नक्कीच ओमकार डांगे असतील, आतिश भाने उसगिरे असतील, नक्कीच एक मोठमोठे नाव इथे घेताना पाहायला मिळेल. आणि जय हनुमान सामटोली विपक्ष BKMCC. नक्कीच कुठल्याही गोलंदाजांनी जर सामटोली संघाच्या विकेट हॅट्रिक संपादित केली तर सन्मान्य सागरजी सुरेशी साहेबांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. नक्कीच कॅश प्राईजची भरमार आपल्याला पाहायला मिळेल मान्यवरांचे शुभ हातचे. पहिलाच बॉल खोलवर टप्पाचा बॉल, यॉकलेनचा आपल्याला बॉल पाहायला मिळतो. एकदा विथ मात्र कम्प्लीट चांगलं क्षेत्ररक्षण, इथे मात्र थोडंसं असं पात्र असं
पिक्चर आपल्याला पाहायला मिळतोय. धावांचा श्रीगणेश होत असताना टीम बीकेएमसीसी या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार डांगेला आपण पाहतो या वीस फलंदाजीसाठी आलाय. ओमकार आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे तो फलंदाज. चिन्मयला आपण पाहतोय या वेळेस मात्र संधी होती, परंतु इथे मात्र एक धाव एकवडण्यात आली. एक एक धाव इथे मात्र एकवडण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतोय. दोन धावा दहा फलकावरती आहेत, टू ऑन बोर्ड. यावेळेस काय वेगवान, लाजवाब लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. बघा एकदा बसेल इथं डिकच्या सौरवात नक्कीच, कारण आता याचा विचार केला स्कोर कार्डचा तर काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अभिषेकच्या माध्यमातून, परंतु इथं मात्र तीन धावा दफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. थ्री ऑन बोर्ड, तीन धावा दफलकावरती आता बी पाहायला मिळतात. पुढचा बॉल इथे मात्र डंडी गुल 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 फर्निचर डिस्ट्रॉय इथे मात्र केलाय फलंदाजाला. इथे मात्र परतावं लागेल फलंदाज बाद चौकडीचे. अभिषेकला संधी असेल कॅश प्राईजची, कारण की पहिल्या बॉलवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळते विकेट, परंतु जर सलग अजून दोन विकेट मात्र जर घेतले ना तर नक्कीच. बघा जे बाहेरून जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे थोडंस टर्फच्या बाहेर राहा विनंती असेल, फक्त खेळाडू ज्यांची मॅच आहे तेच आतमध्ये राहतील याची नोंद घ्यायची आहे. मुख्य आयोजकांचा देखील इथे आम्हाला संदेश आला आहे. बघा जे एक्स्ट्रा उभे आहेत आतमध्ये त्यांना विनंती आहे आपण प्लीज बाहेर व्हा विनंती आहे, खऱ्या अर्थाने शिस्तबद्ध स्पर्धा आहे. एक मात्र इथं धाव महत्त्वाची या मॅचमध्ये, तर थोडंसं स्वयंसेवक आपल्याला देखील विनंती थोडंसं त्यांना देखील संदेश द्या. बघा नियम आणि अटी या स्पर्धेसाठी आहेत, त्याचं देखील भान ठेवायचं सामटोली संघ. नो बॉल असेल आताचा, तेजस आम्हाला नक्कीच सांगतात खऱ्या अर्थाने पंचायतच्या भूमिकेत मनोज आणि तेजस आपण पाहतो पंचायतच्या भूमिकेत आहेत. खऱ्या अर्थाने फील्डची देखील मर्यादा आहे, बघा रुल्स अँड रेग्युलेशन या स्पर्धेसाठी तीन खेळाडू विनंती फक्त पुढे असतील, तीन खेळाडू फक्त पुढे स्टम्पचे आणि बाकी सर्व मागे असतील याची नोंद घ्यायची आहे. ते देखील नियम आणि अटी या स्पर्धेची आहेत, तर त्याच्यावरती देखील भान ठेवा विनंती असेल सर्व टीम्सला. चला स्पीडअप करा बघा, वेळ घेऊ नका विनंती असेल. पुढचा बॉल या वीस आपण पाहतो तेच तर फुलटॉस बॉल इथे मात्र प्रहार केलाय काय फटकाय लाजवाब हा येतोय हवा के साथ साथ आणि गड्डा के संग संग षटकार साधा. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो 11 या वीस स्पर्धेचा फटकाय इथे मात्र काय फटकाय राजा तो राजा बाकी सारी प्रजा प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हम हमसे पंगा लिया तो देखते किसमें कितने दम या वीस पूर्णपणे दाखवत असताना क्लास हा येतोय षटकार. पाहतोय खऱ्या अर्थाने एक षटकाच्या अखेरीस केस समाप्त झाले, दहा फलक जाऊन पोहोचले 17-17 ऑन बोर्ड. एक षटकाच्या अखेरीस स्कोर समाप्त झालाय. सुनीलला आपण पाहतोय दुसरा षटक यावेळेस हाताळण्यासाठी आलाय. पहिलाच बॉल यावेळेस फुलटॉसचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो ऑफ साईडच्या दिशेने, इथे मात्र फटका सजवलाय. दुसऱ्या धाव्याचा कॉल इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय इथे मात्र चित्त्याच्या वेगाने आणि हरणाईच्या चपळाने या दोन धावा मात्र कंप्लीट झाल्यात आणि दोन धाव्याच्या मदतीने दहा फलक जाऊन पोहोचला आहे 19 याकडेवरती 19 ऑन बोर्ड 19 धावा दहा फलकावरती आहेत. पुढचा बॉल आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा यावीस प्रगतीबद्धावरती आहे. इथे मात्र चुकी मैदानामध्ये घडली आपण पाहतो व्हाईट प्लस वन दोन धावा इथे मात्र एकवडण्यात आल्यात. 21 धावा दहा फलकावरती आहेत. शुभ संख्या 21 ऑन बोर्ड 21 धावा दफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात.
पुढचा बॉल या वीस कोला टप्पाचा बॉल इथे मात्र कोदून काढला इथे मात्र फलंदाजाला मात्र परतावं लागेल धक्का क्रमांक दुसरा लागत असताना फलंदाज बाद आठवपट्टाने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र काय फटका मी तिला पूर्णपणे चार धावा हा येतोय क्लासिकल दर्जेदार चौकार फोर रन्स मित्र म्हणेन संजूनी देण्याचं काम केलं या स्कोर काढला दाफलकाचा विचार केला जाऊन पोहोचले डबल 26 च्या आकड्यावरती यावेळेस परत एकदा बॅकफूट लावून पंच केला इथे मात्र चांगला फटका मिडल ऑफ द बॅट नक्कीच पाहायला मिळतोय खऱ्या अर्थाने चांगली स्पर्धा 27 धावा फलकावरती आहे 27 ऑन बोर्ड दुसरं षटक आपण पाहतोय खऱ्या अर्थाने प्रगतीपथावरती आहे इथे मात्र आपण जो विचार केला तर नक्कीच चांगल्या धावांवरती आपल्याला पाहायला मिळतो इथे मात्र हवेमध्ये फटका इथे मात्र वाघाची शिकार केली आहे फलंदाज इथे मात्र बाद होईल ओमकार बॅक टू डॅक आउट फलंदाज बाद यावेळेस पुढचा बॉल आपण पाहतोय लेग साईडच्या दिशेने ऑन साईडच्या दिशेने इथे मात्र पंच केला इथे मात्र एक धाव एक वर्ण देते एक एक धावाने इथे मात्र आपण पाहतो शांत संयमी खेळ इथे मात्र चालू आहे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय स्वराज समृद्धी चषक 2024 थरार आपल्याला पाहायला मिळतोय बघा मागे वंटी नसेल फक्त एक वाईटची धाव असेल याची नोंद घ्यायची नक्कीच रमजानला आपण पाहतोय रमजान आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे आताने एव्हन आपटेवाडी आपण स्पर्धा पाहिली एक चांगलं नियोजन दमदार आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं त्यांचं देखील मनपूर्वक सरचं स्वागत शकील भाई म्हणजे मॅचकडे आपण पाहतोय दफलकाचा जो विचार केला तर या वेसुकी मैदानामध्ये करत आहे तब्बलचा विचार केला मोठ्या धावांचं लक्ष इथे मात्र ठेवण्याचा निर्णय इथे मात्र घेतला दफलकाचा जो विचार केला जाऊन पोहोचलेत 31 या आकड्यावरती तब्बल 31 रन्सचा स्कोर कार्ड तिसरं षटक यावेळेस प्रगतीपथावरती आपण पाहतो आणि 31 धावा दफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात यावेळेस आपण पाहतो व्हाईट बॉल दोन्ही हात पंचांचे समांतर आणि धावा मिळाल्या त्या अवंतर या अवंतर धावाने दफलकाचा विचार केला तर 32 धावा दफलकावरती पाहायला मिळतात 32 रन्सचा स्कोर कार्ड 32 धावा दफलकावरती पाहायला मिळतात दोन बॉलचा खेळ झाला उर्वरीचा विचार केला चार बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे खऱ्या अर्थाने पाहतो आपण तीन दिवसाची मोठी स्पर्धा तुमची आमची लाख मोलाची स्पर्धा आपण पाहतो आहे राहताना या स्पर्धेची इथे मात्र दमदार असा षटकार या वीस पाठमधून आलाय हा येईल षटकार साधा
अशी गोलंदाजी करतोय की काय या 20 गोलंदाज विचार केला तर तब्बल महागडे षटक इथे मात्र डरतोय या मॅच मध्ये। या 20 मध्ये फटका परत एकदा परतू इथे मात्र चुकी घडणार नाही या स्ट्रेट इन टू द बास्केट फलंदाजाला मात्र परतावं लागेल फलंदाज इथे मात्र बाद यावीस आपण पाहतोय नो बॉलचा कॉल आलाय परंतु इथे मात्र चुका यावीस मैदानामध्ये घडतंय। नो प्लस वन नो प्लस वन इथे दोन धावा एकवडण्यात आलेत आणि या दोन धावेच्या मदतीने धावफलकम पोहोचलाय। यावीस सातीशला आपण पाहतोय इथे मात्र इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल अतिशय इथे मात्र परतावं लागेल फलंदाज इथे मात्र बाद। त्रेचाळीस धावा दफलकावरती आहेत 43 ऑन स्कोर कार्ड तब्बल 43 धावा दफलकावरती अद्याप पाहायला मिळतात। वैभव आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय घरातने आपण हे पाहतोय ही स्पर्धा मुख्य आयोजन नियोजन आपण पाहतोय सामान्य मुख्य या स्पर्धेचे शिल्पकार सन्मान्य सिद्धांजी राऊत साहेब तदनंतर आपण पाहतोय खऱ्या अर्थाने बाळदादा राऊत साहेब एक डॅशिंग व्यक्तिमत्व सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं समाजसेवक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा चांगलं नियोजन आयोजन या बदलापूर नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो खऱ्या अर्थाने टर्फमध्ये मी तर म्हणेन प्रथमच अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते एक चांगलं आयोजन आकर्षण म्हणजे या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने खास आपण पाहतोय 60 फुटी ही ट्रॉफी आपण पाहायला मिळते मुख्य असे भरगोच असे कॅश प्राईज तदनंतर आपल्याला पाहायला मिळतं रोख रक्कम 20,000 कॅश प्राईज आहे नक्कीच बॅट यावेळेस मात्र तुटली आहे फलंदाजाची। पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय कोल्या टप्प्याचा बॉल इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेनं ढकलण्याचा प्रयत्न दुसऱ्या धाव्याचा कॉल इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय लाऊड बिलियर्स पंचांचा हात आकाशाकडे फलंदाजाला मात्र आला पावली माघारी परतोय फलंदाज बाद। पाहतोय पुढचा बॉल खऱ्या अर्थाने मुख्य आपली स्पर्धा पाहतोय जी स्पर्धा खऱ्या अर्थाने प्रत्येक घराघरामध्ये आपल्याला पाहायला मिळते नक्कीच टेनिस क्रिकेट .in यांच्या माध्यमातून वाहिनी आपण पाहतोय ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कॅप्चर केली जाते आणि MTC लाईव्ह तसंच टेनिस क्रिकेट .in यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते ही स्पर्धा त्यांची आपण पाहतोय ओव्हर झाली नक्कीच ओव्हर झाली दादा बरं दादा ओव्हर झाली पहिले सत्र इथे मात्र समाप्त होईल धावफलकाचा जो विचार केला तर 48 धावा धावफलकावरती तब्बल 49 धावांचं लक्ष यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय BKMCCचा विचार केला तर तब्बल 49 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात कुठल्या गेल्यात धावफलकावरती आणि समोरच्या सामटोली टीमला इथे मात्र मोठं आव्हान सेट करून दिलंय तब्बल येणारे 24 बॉल आणि 49 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये काय मॅच होईल यावेळेस देखील पाहावं लागेल शेवटच्या क्षणावरती ही मॅच जाईल का ते देखील पाहावं लागेल
चला बॅटर पाठवायची विनंती असेल दोन्ही फलंदाज. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय योगेश दादांचं इथे मात्र आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सरच्या स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम साहेब, आपण या व्यासपीठावरती आमची तुमची जागा आमच्या मनामध्ये राहताना आपण पाहतोय योगेश दादा आगमन मनपूर्वक सरचं स्वागत दादा तुमचं. ते सभागृह स्पीडअप करा विनंती असेल. हॅलो चेक, ते सबक स्पीडअप करा विनंती असेल. चला टीम बी के एम सी सी विनंती आहे, वेळ घेऊ नका, मग वेळेचं भान ठेवा. खऱ्या अर्थाने बऱ्याच मॅच बाकी आहेत, तर त्याची देखील दक्षता घ्यायची आहे. मोठी स्पर्धा, शिस्तबद्धची स्पर्धा, यूट्यूबवर देखील आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने संपूर्ण जगभरात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून लाईव्ह वाहिनी आपण पाहतोय. संपूर्ण टेक्निकल टीम त्यांची मात्र आज इथे उपस्थित आहे. या पैसा चांगला चांगला कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. तपन इथे मात्र श्रीगणेश होत असताना टीम्स आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस आपण पाहतोय नो बॉल असेल पंचच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. अतिरिक्त धाव्याने इथे मात्र सुरुवात झाली आहे. एक बॉलचा अद्यापी आपल्याला खेळ पाहायला मिळतोय आणि तीन धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेस मात्र लेडी गेज आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाला इथे मात्र परताप लागेल. फलंदाज बाद धक्का क्रमांक पहिला. पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. हवेमध्ये फटका, इथे मात्र जेलची संधी आहे, परंतु इथे मात्र नो मॅच लँडिंगला चेंडू इथे आदळला आणि इथे मात्र फक्त एकच धाव मिळेल. आणि एके धावेच्या मदतीने धाव फलकाचा जर विचार केला तर तब्बल धावा जाऊन पोहोचलेत. यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र चांगलं चांगलं क्षेत्ररक्षण पूर्णपणे यावेळेस मितमणेनं झुकून दिलंय टीमसाठी. पुढचा बॉल यावीस परत एकदा हवेमध्ये फटका, इथे मात्र आपण पाहतोय एकदा वेकवळली गेले. दुसऱ्या धाव्याचा कॉल इथे मात्र पाहावं लागेल. एकच धाव इथे मात्र मिळेल. दुसऱ्या धाव्याचं इथे मात्र मानस होतं, परंतु धाडस नव्हतं. एका धाव्यावरती इथे समाधान मानावं लागतंय. पुढचा बॉल यावीस नाटिफिकेशनसाठी यायचं विनंती असेल टीम. येस व्यासपीठावरती या विनंती असेल दोन्ही कॅप्टन्सला. नक्कीच एका बाजूला श्रवण धुमाळे आपण पाहतोय, खऱ्या अर्थाने त्यांचं बॅकअपची टीम आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच सामान्य आपण पाहतोय सात धावा धावल कवरती. आणि बघा नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने सन्मान्य श्रीधर दादा धुळे साहेब यांची ही टीम इथं आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने बदलापूर वांगणे संलग्न असोसिएशनचे अध्यक्ष त्यांची त्यांचा हा संघ इथे घेताना पाहायला मिळतो. त्यांनी केलेला हा संघ पुरस्कृत केला आहे जेसिका एंटरप्राइजेस. बदलापूर बॉईज हा संघ इथे नेक्स्ट मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळेल इन ॲक्शनमध्ये. नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थाने अश्रवणजी धुमाळे सर आपण त्यांचा आवाज मग अशी ऐकला. नक्कीच त्यांचं पाठबळ संपूर्ण करवई टीमला. नक्कीच असं क्रिकेटवरचं प्रेम सातत्यानं त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगला आवाज आहे. हे सर नाणेफेकी जिंकली टीम जेसिका एंटरप्राइजेसने आणि संघाला फलंदाजीसाठी. पुढचा बॉल यावीस आपण पाहतोय. इथे मात्र मैदानामध्ये चुकी घडली, वारंवार चुकी होते यावेळेस मैदानामध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून. इथे मात्र मैदानामध्ये चुकीला माफी नाही या.
कारण की क्रिकेट है मित्रांनो असा खेळ आहे कुठल्याही क्षणी काही घडू शकतो आणि काही बिघडू शकतो। एका क्षणामध्ये हा क्रिकेट मात्र रडू देखील शकतो आणि हसू देखील शकतो ते 26 मैदानामध्ये करता है। इथे मात्र 9+1 धावफलकाचा विचार केला धावाचं पोहोचला तब्बल 13 या धावसंख्येवरती 13 ऑन बोर्ड एक बॉल आणि नक्की 13 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात। पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय खोलवर टप्पाचा बॉल इथे मात्र आतापर्यंत जर विचार केला तर आता मात्र गोलंदाजीसाठी इथे मात्र सुरू मिळाला या गोलंदाजाला। दोन बॉलचा आता बी खेळ संपलाय। पुढचा बॉल यावेळेस परत एकदा इथे मात्र काय वेगळ्या लाजवाब क्लास गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। डड बॉलची इथे मात्र सांगता आपल्याला पाहायला मिळते आणि हा पुढचा बॉल यावेळेस परत एकदा खोल्या टप्प्याचा बॉल ऑन साईडच्या दिशेने इथे मात्र ढकलला एकदा इथे मात्र एकवर्ण झाले। सिंगल डबलचा खेळ इथे मात्र मैदानामध्ये चालू आहे। ठेंबे तळेत असे असंच काहीतरी इथे मात्र खेळ चालू आहे। परंतु इथे मात्र जर सामना जिंकायचा असेल चामटोली संघाला तर मोठे फटक्यांची आतिषबाजी करावीच लागेल कारण की या धावांचा जो विचार केला तब्बल 49 धावांचा मात्र पाठलाग करायचा आहे। पाहतोय चुकीची खेळ यावेळेस करत असताना गोलंदाजला आपला पाहायला मिळतोय। दुसऱ्या धाव्याचा इथे मात्र मानस होता परंतु धाडस नव्हता। एका धाव्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 18 धावा धावफलकावरती 18 ऑन बोर्ड। शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय ऑफसाईडच्या दिशेने इथे मात्र फटका चांगला आहे परंतु पाहावं लागेल। इथे मात्र डॉट बॉलची सांगता होते दोन षटकाच्या अखेरीस केस समाप्त झालाय। धावफलकाचा जर विचार केला तर 18 धावा धावफलकावरती अजून समीकरण पाहिलं उर्वरित तर 12 बॉल आणि 31 धाव्यांची आवश्यकता या मॅचमध्ये। बॉली ट्रॅकवरती सज्ज झाल्या आतिशला आपण पाहतोय। चला स्पीडअप करा बघा वेळ घेऊ नका विनंती असेल। खऱ्या अर्थाने आपण पाहतोय स्पर्धा स्वराज समृद्धी चषक 2024 तरार या स्पर्धेचे शिल्पकार सन्मान्य सिद्धांत राऊत साहेब यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय। आपल्या समोर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते एक चांगलं नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। 9+1 इथे मात्र दोन धावा एकवडण्यात आलेत। दोन धावेच्या मदतीने धावफल घेऊन पोहोचले 21 ऑन बोर्ड। एकवीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते यावेळेस 9 फटका परंतु इथे मात्र पाहावं लागेल 9 बॉलचा कॉल आहे। 9+1 इथे दोन धावा परत एकदा एकवडल्या जातील। अपनचा आताचा धाव व्यतकाय 9 बॉल आपल्याला पाहायला मिळतोय 9+1 या वीस परत एकदा आपण पाहतोय 9 बॉलचा कॉल आलाय। इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय 9+1 परत एकदा या वीस मात्र आता मात्र मॅच मध्ये मजा येणार आहे। जोश यावेळी जल्लोष मात्र पाहायला मिळतोय। प्रति 7 यावेळेस खेळाडू कक्षामधून पाहायला मिळतोय। 9 बॉलचा काल इथे मात्र मैदानामध्ये घडलाय काय कुठल्या गोलंदाजाला इथे मात्र सूर सापडत नाही आहे या मॅच मध्ये। यावेळेस मी तर म्हणेन थोडीशी खराब अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच जर विचार केला तर आमची साथी टेक्निकल टीम देखील सांगते तब्बल 6-9 बॉल नक्कीच यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात। सलगचे 6-9 बॉल आपल्याला पाहायला मिळतात टीम BKMCCच्या माध्यमातून। दोन धावे इथे मात्र एकवडण्यात आल्या। धावफलकाचा विचार केला 30 धावा धावफलकावरती 9 नसेल आताचा 11 बॉल आणि 19 धाव्यांची आवश्यकता या मॅचमध्ये। तब्बल यावेळेस आता मात्र मॅच थोडीशी जवळ येते। यावेळेस 9+ आपल्याला पाहावं लागेल। इथे मात्र फलंदाजाला मात्र परतावं लागेल धक्का क्रमांक दुसरा फलंदाज बाद
आता मात्र नक्कीच समीकरणामध्ये बदलाव पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो, इथे मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते नक्कीच कम्प्लीट झाली. चिकी सिंगल इथे मात्र कम्प्लीट आणि आधा फलकाचा विचार केला, समीकरणमध्ये बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. तीन बॉलचा खेळ नक्कीच झालाय. वीस लॉंगच्या दिशेने फटका आपण पाहतो, इथे मात्र डायरेक्ट थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु एक धाव कम्प्लीट, आता मात्र समीकरण पाहायला मिळतोय. उर्वरित आठ बॉलचा खेळ उरलाय. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय, इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. मिसअंडरस्टँडिंग होत असताना फलंदाजाला मात्र परतावं लागेल. धक्का क्रमांक तिसरा फलंदाज बाद. यावेळेस मैदानामध्ये घडलंय काय, सहा बॉल आणि पाच पंधरा धावांची आवश्यकता या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. कोण जिंकेला सामना हे नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण आहे. एका बाजूला बी के एम सी सी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय हनुमान सामटोलिया संघ आहे. एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळतं. खऱ्या अर्थाने कुठलाही जरी संघ विजय झाला तरी इथे मात्र विजय फक्त आणि फक्त क्रिकेटचाच होईल या मैदानामध्ये. सहा बॉल आणि पंधरा धावांची गरज या मॅचमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती चिन्मयला आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेट यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती या. पहिला बॉल यावेळेस बिरकावून दिलाय परंतु इथे मात्र पुढचा बॉल यावेळेस पाहतो. उर्वरित पाच बॉल आणि पंधरा धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. नो बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय परंतु इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय, इथे मात्र पाहावं लागेल. बघा पंच आम्हाला नक्कीच सांगतील. बघा बाकीचे कोणीच येऊ नका, बाकीचे कोणीच येऊ नका. आता जर रन असेल पाच बॉल आणि तेरा धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. यावेळी सहावीमध्ये फटका पाहावं लागेल. इथे मात्र जेल बाद फलंदाजाला मात्र परतावं लागेल. बघा पंचांचा निर्णय अंतिम आहे. बघा पंच तिथे विनंती असेल, रिव्ह्यू नसेल, बघा अंपायर कॉल असेल फक्त तो. मित्र सामटोली संघ विनंती असेल, पंचांचा निर्णय अंतिम आहे. बघा चामटोली संघ शिस्तबद्धाशी स्पर्धा आहे, थोडंसं लक्ष केंद्रित करा या स्पर्धेमध्ये. हस्यपत्र अशी स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. बघा चला विनंती असेल स्पीड अप करा. येस विकेट असेल. चार बॉल आणि तेरा धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. बघा विनंती असेल स्ट्राईक रोटेट नसेल मित्र, लक्ष डबच आहे. नॉन स्ट्राईकला होता मित्र तू नक्कीच, त्याचं लक्ष त्या पायावरती नक्कीच होतं परंतु स्ट्राईकवरती तो नसेल याची देखील दक्षता घ्यायची आहे. उर्वरित चार बॉलचा खेळ बाकी आणि तेरा धावांची आवश्यकता या मॅचमध्ये.
वीस बॅट ची कड आपल्याला पाहायला मिळते, परंतु इथे मात्र डायरेक्ट हिट करायचं होतं, पाहावं लागेल फलंदाजाला, इथे मात्र परतावं लागेल. धक्का क्रमांक पाचवा लागत असताना फलंदाज बाद. तीन बॉल आणि 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये, महत्वाचे फटके इथे मात्र गरजेचे आहेत. त्यावेळी साडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो, लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेचलाय, काय थ्रू आहे, डायरेक्ट थ्रू आपल्याला पाहायला मिळतो. त्यावेळीस 2 बॉल आणि 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. दोन्ही षटकार यावेळेस मात्र फलंदाजाला मारावे लागतील. जर सामना जिंकायचा असेल तर आतिषबाजी या षटकाराची नक्कीच करावी लागेल. यावेळी 6व्यामध्ये फटका आहे, पाहावं लागेल. इथे मात्र एक डाव कंप्लीट, दुसरा धावायचा कॉल, परंतु इथे मात्र यस फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक 7वा लागत असताना पूर्णपणे ही मॅच मात्र आता एका बाजूने झुकली आहे. या मॅचचा मारा जो मॅच ठरलाय, ज्यांनी चांगली फलंदाजी केली या मॅच मध्ये, तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच सन्मानकरी ओमकार डांगे, मॅन ऑफ द मॅच. ओमकार